बावीचं पाणी जे आहे ते 2 दिवसातून किंवा 3 दिवसातून एकदा येतं. कुठेतरी लिकेज झाले तर ते पाणी पण आम्हाला 8-8 दिवसातून एकदा मिळतं, कधी मिळत नाही 15 मिनटं. पण दत्ता तोरसकर यांनी आमची एवढी सोय केलेली आहे आता, आणि मनेरमाळातली सगळं पूर्ण मनेरमाळ जवळजवळ इथं 15 ते 20 हजार 15 हजारच्या पुढं वस्ती आहे काय, तरी पण त्यांनी एवढी आमची सोय केली की पाण्यासाठी आम्हाला कुठेही त्यांनी वन भटकावं लागलं नाही आम्हाला. त्याच्यामुळे एवढे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसायला लागले इथं, सगळे लोक खुश आहेत. 5 जुलैपर्यंत पाण्याची सोय करणार आहेत. सकाळी 10 ते रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत पाण्याची सोय आहे. 26 कॉलन्या आहेत बारीक मोठ्या, 26 कॉलन्यामध्ये पाणी पुरवठा रेग्युलर चालू आहे. आता तरच करणं चांगलं आम्हाला पाण्याची सोय केलेलं आहे. आम्हाला पाणी नव्हतं, पाण्यासाठी वनवानं भटका लागायचा, आणि चांगलं तरी आम्हाला सोय झालेलं आहे. त्यांच्यामुळे आम्ही सगळी पाण्यामुळे आम्ही सगळं जगलो. पण आपल्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावणे किंवा बॅनर लावणे ह्याच्यापेक्षा आपण टँकरद्वारे पाणी पुरवठा केला तर लोकांचा तेवढाच आशीर्वाद मिळेल आणि एक चांगलं काम करण्याची संधी त्या यांना मला मिळालेली आहे. त्यामुळे मी तो टँकर विकत घेतला आणि दिवसाला साधारणतः 6 ते 7 ट्रिपा आमच्या होतात. कधी कधी 5 ते 5 टँकर चालू होतो तर रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू असतो, आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आम्ही हा टँकर चालूच ठेवणार. मासिक मीटिंगमध्ये पण याविषयी चर्चा झाली होती 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेला मी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती की बाबा तुम्ही आम्हाला एक टँकर द्या आणि टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा करूया. त्यावेळेला आम्हाला ग्रामसेवकांनी म्हणजे त्यांच्यावरती पण हे होतं, त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे सगळ्या लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. ज्यांच्या ज्यांच्या बोरचं पाणी गेलंय त्यांनी आत्ता आहे या कंडिशनला पाऊस चालू होण्याच्या आधी रेन वॉटरसाठी हार्वेस्टिंगचा प्रकल्प सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त 7 ते 7 हजार रुपये खर्च येतो, पण जर सगळ्यांनी केलं तर पाण्याची पातळी परत वाढेल आणि पाणी परत 100 फुटापर्यंत येईल आणि पुढच्या वर्षी दुष्काळ जाणवणार नाही. आता सध्या तरी हा टँकर जुलैपर्यंत चालूच राहणार आहे पाणी, पण इथून पुढे माझं मत असं आहे की जर समजा एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल, मनेरमाळामध्ये जी जनता आहे ती गोरगरीबच आहे आणि हातावरच्या पोटाचे आहेत, कुणाच्या घरी कार्यक्रम असेल लग्न किंवा वास्तुशांती असेल कुणाच्या घरी कार्यक्रम असेल तर त्यांना टँकर विकत आणावं लागतोय सध्या. तर त्यांना मी वर्षभर टँकर मोफत येईल. सर्व मुलांना ड्रेस मिळत नव्हते, फक्त मागासवर्गीय मुले आणि मुलांना मिळत होते, पण जनरलमधल्या मुलांना मी माझ्या स्वखर्चातून ड्रेस देतोय. मुलांना पुस्तक वह्या वाटपाचा कार्यक्रम असतोय, म्हणजे शाळेसाठी बरंचसं काम चालू आहे आणि करतोय.